नमस्कार, मी सविता आणि सविता सिंपल रेसिपीमध्ये आपणा सर्वांचं खूप खूप स्वागत। आज मी तुम्हाला घरच्या घरीच अगदी सोप्या पद्धतीने तूप कसं बनवायचं हे मी तुम्हाला दाखवणार आहे। तर ही जी आहे ती आपली नॉर्मली रोज आपण जे दूध घेतो वापरण्यासाठी त्याच्यावर येते ती साई आहे। ही साई मी रोज जेव्हा चांगलं तापवून होतं दूध 1 ते 2 वेळा त्यावेळेस खूप चांगली साई येते। ती साई मी काढून फ्रीजमध्ये ठेवते। तर ही 3 ते 4 दिवसांची साई आहे माझी आणि हिला मी 4-5 दिवसांसाठी साठवून ठेवलं होतं फ्रीजमध्ये। आणि रात्री मी हे बाहेर काढल्यानंतर ह्याला नॉर्मल टेम्परेचरवरती येऊन दिलं आणि थोडंसं अगदी गॅसवरती मी ही साई कोमट करून घेतली। आणि कोमट केल्यानंतर मी ह्याच्यामध्ये अगदी 1/2 चमचा दही टाकलं। तर दही टाकल्यामुळे आपली ही साई आहे ही अगदी दही कसं सेट होतं त्याप्रमाणे ही अशी सेट झालेली आहे। आणि म्हणजे ह्याचं दहीच झालेलं आहे, थोडक्यात त्याच्यामध्ये दुधाचा अंशसुद्धा असतो थोडाफार। आणि त्याच्यामुळे काय होतं तर आपल्या तुपाला एक छान चव येते। आणि दुसरी गोष्ट म्हणजे ह्याच्यापासून जे हे बनवल्यानंतर ना लोणी काढून घेतल्यानंतर खाली ताक शिल्लक राहतं तर ते ताक आपण पिण्यासाठी वापरू शकतो। म्हणूनसाठी मी ह्याच्यामध्ये दही टाकून ठेवलं होतं रात्रभर। आणि आत्ता मी हे सकाळी बनवत आहे। तर आता हे अगदी सोप्या पद्धतीने आपण अगदी 1 मिनिटात बनवणार आहे, हे लोणी काढणार आहे। तर हे मी मिक्सरचं भांडं घेतलं आहे, आपलं ज्यूससाठी असतं ते, आणि त्याच्यामध्ये ही साई मी टाकून घेते पूर्ण। नंतर आपल्याला ह्याच्यामध्ये पाणी टाकून घ्यायचं आहे। तर जितकं दही होतं तेवढंच भांडं भरून मी हे पाणी घेतले आणि हे आपण पूर्णपणे ह्याच्यामध्ये टाकून घेऊ। अशा प्रकारे आणि आता आपल्याला हे मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे। तर मिक्सरला फिरवण्यासाठी एक टेक्निक आहे, ती टेक्निक मी तुम्हाला दाखवते। चला तर आपण आता हे मिक्सरला लावून घेऊया। आता हे मिक्सरला हे आपण ना हे चांगलं झाकण घट्ट लावून घ्यायचं आहे आणि घट्ट पकडून सुरुवातीला आपण हे 1-1/2 मिनिट हे असं केल्याने काय होते तर जी साई असते ती पूर्ण फुटते। आणि आता आपल्याला काय करायचं आहे, आता हे जे आहे हे असं उलटं फिरवायचं आहे। अशा पद्धतीने आपण हे थोडा वेळ फिरवत अशा पद्धतीने बऱ्यापैकी आपलं हे लोणी वरती आलेलं आहे। पण आपल्याला हे पूर्ण गोळा होईपर्यंत फिरवायचे तशाच पद्धतीने। तर आपण आलेलं आहे, आता मी तुम्हाला हे काढून दाखवते। तुम्ही हे असं चमच्याने पण काढू शकता किंवा डायरेक्ट हाताने काढलं तर अगदी छान निघतं आणि बरं पडतं काढायला ते आणि पूर्णपणे निघतंही ते। हे बघा, हे आपलं ताक पूर्णपणे सेपरेट झालेलं आहे, त्यामध्ये थोडंफार ताक गेलेलं आहे, ते आपण असं काढून घेऊ। आपल्याला काय करायचं आता हे जे लोणी आहे तर ह्याचा थोडाफार वास वगैरे येतो आंबट, त्याच्यासाठी आपण काय करणार आहे ह्याच्यामध्ये थोडं पाणी टाकून घ्यायचं आणि हे लोणी चांगलं असं धुवून घ्यायचं। म्हणजे ह्याच्यातला आंबट वास वगैरे असतो किंवा चवसुद्धा त्याची वेगळीच लागते आंबटसर अशी, म्हणून ते पूर्णपणे बाजूला असं धुवून घ्यायचं छान पाणी टाकून। आणि बघा आता हा गोळा किती छान झाला लोण्याचा। तर हे पाणी आपण ह्या ताकामध्ये टाकून घ्यायचं। लोणी आहे ते आपण एक जरा असं मोठं पातेलं घेणार आहे कारण हे जे आहे ते छोटं आहे आणि आता आपल्याला ह्याचं तूप बनवायला ठेवायचं गॅसवरती। तर हे जे आहे ते उतू जातं म्हणून आपण जरा मोठं भांडं घेतलं आहे आणि त्याच्यामध्ये ट्रान्सफर करून घेऊ। पूर्णपणे असं हे जे आहे पूर्ण असं काढून घ्यायचं। हे जे आहे बघा, हे आपलं पूर्ण छान असा लोण्याचा गोळा तयार आहे। तर आता आपल्याला हे लोणी गॅसवरती ठेवायचं, गॅस बारीक करूनच ठेवायचं गॅसवरती आणि हे पूर्ण लोणी कडून द्यायचं आहे। बघा अशा पद्धतीने हे दिसतंय तूप तयार आहे आपलं। तर आता हे तूप झालंय हे कसं चेक करायचं, तर हे मी तुळशीची पानं घेतलेली आहेत आहे। तर हे असे तुळशीचे पानं ह्याच्यामध्ये टाकायचे आणि हे तुळशीचे फक्त आला पाहिजे, सॉरी आवाज आला पाहिजे तेव्हा समजायचं की आपलं हे तूप कडलेलं आहे। जर का आवाज आला नाही तर समजायचं आणखी आपलं तूप तयार व्हायचं होण्यासाठी थोडा वेळ आहे। तर आता हे आपलं तूप अगदी छान पद्धतीने लालसर असं करून तयार आहे। अशा पद्धतीने हे आपलं तूप इथे तयार आहे, बघा अगदी छान लालसर असा रंग आलेला आहे।
आणि आता हे मी 5 मिनटं थंड करून घेतलेलं आहे, आता आपल्याला हे गाळून घ्यायचं आहे. तर तूप गाळण्यासाठी आपल्याला हे अशा प्रकारची स्टीलची चाळणीच यूज करायची आहे, कारण प्लास्टिकची चाळणी यूज केली तर ती पघळते जर का तूप गरम असेल. जर तूप चांगलं थंड झालेलं असेल तर चालेल. अशा पद्धतीने आपल्याला हे ओतून घ्यायचं तूप गाळून. तर बघा, तुम्ही बघू शकता हे एकदम प्योर शुद्ध देसी तूप घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने बनवून तयार आहे. तर हे मी 1 लिटर दूध घेते डेली. तर त्या 1 लिटर दुधावरती जेवढी साई येते तेवढी साई साठवून ठेवलेली होती, अगदी 4 ते 5 दिवसांची फक्त. आणि त्याच्यामध्ये आपलं जवळपास मला वाटतं हे 100 ग्रॅम तूप तरी तयार असेल. तर एक आठवड्याला आपल्याला हे 100 ग्रॅम तूप जर अगदी सोप्या पद्धतीने घरच्या घरी तयार होत असेल तर क्या बात आहे. आणि तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. बाय.